हा हा चालेल आता चालेल. रेकॉर्डिंग स्टार्ट झाले पण. हो हा आता म्हणजे आपल्या रेकॉर्डिंग कधी स्टार्ट करायचे, ज्यावेळेस आपला सुलभ चालू करणार आहे त्यावेळेस, आणि चालेल. त्याला सांगून ठेवायचं की रेकॉर्डिंग स्टार्ट असा मेसेज येतो, आवाज येतो, हो आणि आवाज आल्याबरोबर चालू करायचं. चालेल, त्यांनी तास चालू करायचा. हा रेकॉर्डिंग स्टार्ट म्हटल्या बरोबर रेकॉर्डिंग आपलं आपलं तास चालू करायचं. चालेल. बरं झालं, आता समजलं का स्टेप या सगळ्या? हो, या स्टेप सगळ्या समजल्या. पण दुसरा आणखी आणि आता आता काय करायचं पहा, हां. ऐका ना, ऐका ना आधी. हो आता आपण तास चालू केलाय, हो आता ज्यावेळेस आपला तास बंद होईल का नाही, हो तो बंद झाल्यावर आपलं म्हणजे इंट्रोडक्शन होईल, तास चांगला घेतला, असा घेतला, तसं घेतला, हे शिकवलं, ते शिकवलं, आणि ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस पहिलं काम करायचं की रेकॉर्डिंग बंद करायचे, तिथंच एंड रेकॉर्डिंग असेल, स्टॉप रेकॉर्डिंग बटन वरच. त्या रेकॉर्डिंग वर क्लिक केलं की स्टॉप रेकॉर्डिंग म्हणून तिथे ऑप्शन येईल हा, मग ते रेकॉर्डिंग क्लिक केल्यानंतर स्टॉप रेकॉर्डिंग ऑप्शन येतो. ओके, वर. हा हा त्या स्टॉपला लगेच करून टाका स्टॉप. म्हणजे जिथे आपण चालू स्टार्ट रेकॉर्डिंग आलं तिथे स्टॉप रेकॉर्डिंग येतं. त्याला नाही क्लिक नाही नाही केलं. वर 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 चिन्ह, वर चिन्ह येते ना वर रेकॉर्डिंगचं, वर. हा, लाल अक्षरामध्ये येतं, तिथे जायचं का? हा 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 तिथं तिथं लाल रंगाचं रेडो बटन. हो 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 हा, बरोबर बरोबर. आणि तिथे आता रेकॉर्डिंग स्टॉप रेकॉर्डिंग आलं. हा तर स्टॉप करा.